नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय HW मराठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता। सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत अगदी बोटावर मोजण्या इतकी आमदार राहिलेत। महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असा सामना पाहायला मिळत आहे। भाजपाचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले, आपण आमच्या कमलाला चिडवायला बाई म्हणताय, हरकत नाही, बाई मध्ये आई ताई कडक लक्ष्मी पण आहे, त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचा का, असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहे, असं म्हणत शेलार यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे। आशिष शेलारांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी। किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या पाहूयात। मुळामध्ये म्हणायचं काही नाही, तुम्ही म्हणत आलेला आणि कमलाबाई हे आम्ही नाही म्हटलेलं, अनेकदा तुमच्या नेत्यांच्या पण तोंडून निघालेलं आहे की आमची कमलाबाई जोरात, आम्ही कमलाबाई जोरात, हे अनेकदा निघालेले आहेत, त्याचं तुम्ही रेकॉर्ड कधीही तपासू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेंग्विन सेना असं जर म्हणत असाल तर प्रत्येक वेळेला प्राणी पक्षी ते जे पेंग्विन आहेत ते कुटुंब वत्सल हा स्वभाव आहे, हा त्यांचा स्वभाव आहे, ते कुटुंबानी राहतात, आपल्या सगळ्या याला सांभाळतात। आमचा पक्ष कुटुंब वत्सलच आहे, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही कुटुंब वत्सल आहोत, आमचा स्वभाव ते आहे। आणि तुम्ही किती हिणवलं तरी पक्षप्रमुख हे अख्ख्या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मानतायत लोक, आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना शिवसेने पक्षाचे प्रमुख कुटुंबप्रमुख आहेत। आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद दिल्याने आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे। मुंबई अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात वरळीच्या जांबुरी मैदानावर भाजपची दहीहंडी फोडली आणि आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपची छाप पाडण्याचा पहिला प्रयत्न आशिष शेलार यांनी केला। काही दिवसांपूर्वी भाजपने लक्ष 2022 मुंबई ध्येयपूर्ती मेळावा आयोजित केला होता। त्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं। आशिष शेलार यांना मुंबई महानगरपालिका कशी जिंकायची आहे हे माहिती आहे, हा सामना तर ते जिंकणारच आहेत, त्या माध्यमातून आपल्याला मुंबई महानगरपालिकेत मुंबई विकास लीग सुरू करायची आहे, अडथळ्यांना किक कशी मारायची हेही आशिष शेलारांना चांगलंच माहिती आहे। मागच्या महापालिका निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट डबल होता, पालिकेत आपण 25 वरून 82 वर गेलो होतो। आगामी निवडणुकीत मागचा स्ट्राईक रेट मोडणारी आपली कामगिरी असली पाहिजे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आशिष शेलार आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप आगामी काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचं राजकारण कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून तापलेलं आहे। ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना आपल्याला राज्यामध्ये रंगलेला पाहायला मिळत आहे। येत्या काळामध्ये काय होणार हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबतच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा HW मराठी। धन्यवाद।